दुसऱ्या मनोगतासाठी विनंती करतो आहे श्रद्धा भवरी मॅडम यांना श्रद्धा भवरी आदरणीय व्यासपीठ सन्माननीय गुरुजन वर्ग आणि आता नवीन नो नवीनच झालेले भावी अधिकारी तुम्हा सर्वांना मी अभि अभिवादन करते माझं नाव श्रद्धा भवारी मला स्टेज डेअरिंग नाही आहे पण माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे की मी स्टेज डेअरिंग वाढवेल आणि सुरुवात इथूनच करायची आहे तर पहिल्यांदा सांगायचं तर पाटील सरांना आणि सुषमा मॅडमांना मी खूप खूप धन्यवाद देईन की त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म तयार करून दिला जिथे खरंच कृषी प्रशासनाचे गुणवंत जे आहेत ज्यांना आपण कृषी क्षेत्रामध्ये देवासमान मानू त्यांना अवेलेबल करून दिलं आणि त्यांना ऐकायला किंवा त्यांना त्यांच्यानंतर आपली एक वाटचाल कशी असेल यांना अनुभवायला आम्हाला इथे त्यांनी अवेलेबल करून दिलं त्यांचं खूप खूप धन्यवाद देते त्याच्यानंतर मी असं म्हणेन सरांबद्दल मी असं म्हणेन मी सरांकडे टेस्ट सिरीजसाठी आले होते टेस्ट सिरीजला जॉईन केल्यानंतर मला तिथे क्वालिटी वगैरे कळाली त्याच्यानंतर मग प्री निघाल्यानंतर मेन्सला काही दुमतच नव्हतं की दुसरीकडे कुठे क्लासेस लावेल किंवा शोधेल त्याला ऑप्शन्स पण नव्हते त्याच्यामुळे एक्सलन्सलाच मी मेन्सला ऑफलाईन बॅचला आले ऑफलाईन uh, बॅचला सुरुवातीला मला प्रश्न होता माझं एम एस सी बायोटेक आहे तर इथे सगळे ॲग्री uh, बेसिक कोर ॲग्रीवाले आहेत तर मी यांना कॉम्पिट करू शकते का पण uh, जेव्हा हळूहळू मी तिथे रुळले आणि मला कळत गेलं की नाही आपण हे करू शकतो आणि सर्वांनी तसे माझे फ्रेंड्स तिथे मला निर्माण झाले सर्व म्हणजे काही नोट्सबद्दल असेल किंवा काही सब्जेक्ट जे आम्हाला बायोटेकला नव्हते बऱ्यापैकी नव्हते ते सब्जेक्ट्स मला फ्रेंड्सनी सांगायला स सा सांगितले त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम्स असेल तर सरांना मी कन्सल्ट केलं म्हणजे सरांकडे पर्सनल मॅटर असेल किंवा काही आपला काही वि विषय असेल जो समजत नसेल त्या ग गोष्टी सरांकडे घेऊन गेल्यानंतर सर अगदी व्यवस्थितपणे सांगत होते घरचा काही प्रॉब्लेम असेल तरी पण सरांनी बरंच समजावून सांगितलं आणि त्यानंतर हळूहळू तिथे एक जिवाळा वाढत गेला एक फॅमिलीसारखं क्लासेसमध्ये ऑफलाईन क्लासेसमध्ये एक वातावरण तयार झालं नंतर आम्ही डिस्कशन वगैरे करायला सुरुवात केली डिस्कशनमध्ये खूप फायदा झाला जे काही विषय जे आम्हाला नव्हते त्याचं ज्ञान मला माझ्या फ्रेंड्सकडून वगैरे घेता आलं आणि काही गायडन्स वगैरे करायला सगळे शिक्षक वृंद तर होते आज निरगुणे सर आणि निर्गुडे मॅडम माझ्या कॉलेजला फॅकल्टीज होत्या ते आज आलेले नाही आहेत पण मी त्यांना पण खूप धन्यवाद देवी इच्छिते आणि जसं म्हणतात ना गुरुकुंभार हे शिश कुंभ हे घडीघडी खोट भीतर हात सहार दे बाहेर चोट आम्ही कुठे ऑफलाईन बॅचेसमध्ये प्यायला गेलो टाईमपास वगैरे करायला लागलो तर सरांच्या मॅडमांच्या रिॲक्शन्स आम्हाला लगेच कळायच्या मग आपल्याला लगेच कळायचं की आपण चुकतो आहे आपण थोडासा टाईमपास करतो आहे किंवा टाईम वेस्ट होतो आहे मग आम्ही लाईनवर येऊन प्रॉपर अभ्यास करायचो आणि सुरुवातीपासून असं होतं म्हणजे मी एम पी एस सी करायचा निर्णय एकोणावीस वीसमध्ये घेतला पण त्यानंतर कोरोना आला आणि त्याच दरम्यान माझं लग्न पण झालं आणि लग्नानंतर माझं अभ्यासाचं सगळं ब विषय म्हणजे त्या ठिकाणी हळूहळू संपत गेला मग मी विचार करायला लागले की आता ॲग्रिकल्चर डिपार्ट आपण बायोटेक्नॉलॉजी केलं आहे एम एस सी बायोटेक्नॉलॉजी केलं आहे तर याचा काहीतरी फायदा आपल्याला झाला पाहिजे म्हणजे प्रॉपर मी पहिली ओळख करून देते माझं मुळगाव बांबळेवाडी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक मी एक आदिवासी गावातून बिलॉंग करते तुमदार असं माझं गाव कळसूबाईच्या पायथ्याखाली आहे आणि तिथे शिकवायला शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या त्याच्यामुळे आईवडिलांनी ठरवलं की जरी गावात शिक्षणाच्या सुविधा नाही आहेत तर जिथे शिक्षणाच्या सुविधा आहेत आपण तिथे जाऊयात मग त्यानंतर पहिले मी सुरुवातीला जिल्हा परिषदला चौथीपर्यंत होती त्याच्यानंतर माझं एकलव्यामध्ये एकलव्य, मा एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलमध्ये दे, परीक्षा देऊन सिलेक्शन झालं तिथे माझं पाचवी ते बारावी शिक्षण झालं हॉस्टेलला शिक्ष शिकल्यामुळे एक सेल्फ डिसिप्लिन म्हणावं किंवा मग एक टॉलरन्स म्हणावं सहिष्णुता ती तिथे मला शिकायला मिळाली त्याच्यामुळे कुठे पण गेलो तरी ॲडॉप्ट मला करता आलं त्याच्यानंतर आईवडिलांनी असं मुलगी आहे किंवा थोडंसं मागच्या म्हणजे वस्ती पाड्यांमध्ये राहिलेली आहे तर मेंटॅलिटी तीच आहे असं कधी मला जाणवू दिलं नाही आणि त्यानंतर बी एस सी ॲग्री माझं के के झाल्यानंतर माझं एम एस सी बायोटेकला मी जेव्हा जे आर एफ एस आर एफची जे आर एफची तयारी करायला लागले ला तेव्हा लास्ट इयरला असताना माझं सिलेक्शन जी बी पी ओ टी पंतनगर उत्तराखंडला झालं आईवडिलांनी कोणताही विचार न करता मला तिथे एम एस सीसाठी पाठवलं माझ्या आजीन ते सगळे म्हणत होते एवढ्या लांबपौरीला पाठवतो तिथे राहायला वगैरे कसं काय आहे आहे सुविधा आहेत का तिथे आपलं कोणी माणूस नाही मराठी माणूस नाही बोलायला काय सगळं कसं म्हणजे एक आदिवासी पाड्यावरची आजी तिचे जे विचार आहेत ते साहजिकच होते मी आईला सांगितलं अगं नाही आई हॉस्टेल वगैरे आहे सगळं आहे आईला पप्पांना फोटो पाठवले त्याच्यानंतर आई आजी आज म्हणजे आजी आज माझी कन्व्हिन्स झाली की ठीक आहे तिला पाठवू द्या जाऊ द्या त्याच्यानंतर एम एस सी झाल्यानंतर मी आल्यानंतर झालं असं की पोरीला एवढं नातीला एवढं लांब पाठवलं आहे आणि आता पण कोणता कोर्स केला आहे अजून पण जॉबला नाही काय करते लोकं काय म्हणत आहेत असं तसं लग्न वगैरे वगैरे करायला लागेल ला आता आणि मग करोनाच्या वेळेसच माझं लग्न झालं लग्नानंतर चाललेलं एम पी एस सी करायचं कंटिन्यू चालू होता सेल्फ स्टडी घरी चालू होता, 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 होता पण एक असं डायरेक्शन नव्हतं मग मी हळूहळू तो एक एम पी एस सीचा आशेचा किरण जो होता तो मावळत चालला होता मग मी विचार केला की अॅगरीचं काही uh, आपण एखाद्या योजनेमध्ये वगैरे बसतो आहे का योजनेमध्ये बसत असेल तर एखादी योजना आपण घेऊ आणि लाभार्थी येऊ आणि आपला काहीतरी स्टार्टअप किंवा ॲटलिस्ट आपण काहीतरी नवीन सुरू करू जेणेकरून आपण uh, स्वतः रोजगार uh, रोजगार निर्माण करू शकू एवढं uh, शिकलं आहे तर ते वाया जायला नको म्हणून मग uh, त्यानंतर एवढं सगळं म्हणजे थोड़ा थोडं शोधाशोध सुरुवात करायला लागली की कोणत्याही योजना वगैरे आहेत पण त्याच दरम्यान ॲग्री एम पी एस आली जी की दोन हजार अठरा नंतर प आली आणि त्याचा सगळा सिलेबस पॅटर्न वगैरे बदललेला होता तेव्हा मला कुठेतरी आशेचा किरण वाटला की नाही आपण हा एक अटेम्प्ट द्यायला पाहिजे ही आपली ॲग्रीची ॲड आहे ज्याला आपल्याला ज्यामध्ये करिअर करायचं होतं तीच ॲड आहे जरी आता भरपूर गॅप गेला असेल तरी आपण एक चान्स द्यावा आणि नंतर मी माझ्या सासरे जे मला आईसारखे आईवडिलांसारखेच आहेत त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांना मी कन्व्हिन्स केलं की असं असं आहे मग कुठलेही असोत आपले आईवडील किंवा सासू सासरे देखील कन्व्हिन्स होतात असं मी म्हणेन त्यांना जर आपण व्यवस्थित विश्वासात घेऊन सांगितलं किंवा समजावून सांगितलं तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे पुण्याला जा चौकशी वगैरे करायला आले सरांशी भेटले आणि मग मी इथे क्लासेस वगैरे सरांच्या गायडन्सखाली खाली सुरू केले तेव्हा असं होतं की घर घरूनच ठरून आली होती की आता ॲग्रिकल्चरमध्ये हाच आपला फर्स्ट आणि लास्ट अटेम्प्ट असेल एज बारचं काही हे ठेवायचं नाही किंवा अटेम्प्ट पण ठेवायचं नाही आपल्याला ह्या सर्कलमध्ये परत पडायचंच नाही आहे मग प्री निघाल्यानंतर मी पूर्णपणे सरांच्या गायडन्सखाली खाली किंवा मग अजून फ्रेंड सर्कल झालं अजून फ्रेंड्स माझे शिवकुमार पुजारी सर जे कृषी अधिकारी आहेत त्यांना आज यायला जमलं नाही त्याच्यानंतर भरत मरकर सर आहेत या सगळ्यांचा गायडन्स भेटून मला म्हणजे आम्ही खो डिस्कशन वगैरे केलं पेपर वनचं जे आहे जे आपण अप्लाईड ॲग्रिकल्चर आहे जे प्रॅक्टिकल आहे त्याचं डिस्कशन वगैरे केलं त्याचा खूप फायदा मला झाला आणि एक्झाममध्ये मा थोडंसं माझी इंट्रोव थोडंसं इंट्रोवर्ड आहे त्याच्यामुळे मला थोडंसं बोलायला स्टेज डेअरिंग किंवा मला मॉक इंटरव्ह्यूची पण खूप भीती वाटत होती लिटरली मॉक इंटरव्ह्यूच्या गायडन्ससाठी सरांकडे दोन तीन वेळा जाऊन आली सर बोलले त्याच्यानंतर सप्रेसरांनी मान्य सप्रेसरांनी पण मॉक इंटरव्ह्यू घेतला मग तेव्हा मला थोडं थोडं कॉन्फिडन्स यायला लागला की आपण करू शकतो आहे आणि मॉक इंटरव्ह्यू वगैरे दिल्यानंतर किंवा मग प्रॅक्टिक क्वेश्चन्स वगैरे बनवल्यानंतर मॉक इंटरव्ह्यू दिल्यानंतर मला कॉन्फिडन्स आल्यानंतर जेव्हा मी फायनल इंटरव्ह्यू द्यायला गेले तेव्हा ॲक्च्युली uh, असा अनुभव आला की जेवढं सगळं डिस्कशन इथे झालेलं होतं तसंच डिस्कशन तिथे मान्य निंबाळकर सरांचंच पॅनल मला भेटलं आणि तसंच डिस्कशन खूप फ्रेंडली uh, त्यांनी क्वेश्चन्स uh, वगैरे विचारले आणि काही गुगली पण गेल्यात पण uh, खूप uh, व्यवस्थित ॲन्सर्स मला देता आले आणि वन ऑफ द सेकंड हायेस्ट मार्क्स मला इंटरव्ह्यूला मिळाले त्याचं श्रेष्ठ सर्वांना मी या ठिकाणी देऊ इच्छिते आणि याच दरम्यान आजी सारखी फोन करून विचारायची बाईचं आत्ताच लग्न झालं आहे पाठवलं आहे परत पुण्याला आणि नवीनच वर्ष नाही झालं आणि ना लगेच गेली आहे कोर्सला कोणता कोर्स घेतला आहे आईला सांगावं लागायचं अगं आई आता दोनच महिन्यात पेपर झाला की मग होतंय कोर्स पूर्ण आणि लागते जॉबला मग झाले दोन महिने प्रीचं झालं मग परत आई चार पाच महिनेत मग लगेच पेपर झाला जा का लागलं जॉबला असं करून वर्ष वर्ष काढलं आणि आईला म्हणजे सांगितलं आई असं असं आहे आईला बायोटेक्नॉलॉजी वगैरे सांगायचं म्हटल्यावर प्रश्नच पडायचा पण आईला बऱ्यापैकी समजावून सांगितलं होतं म्हणजे आजीला आणि त्याच्यानंतर जेव्हा एप्रिल तेरा एप्रिलला निकाल आला तेव्हा आई आईला सांगितलं आई माझा कोर्स झाला होता ना जे ॲडमिशन वगैरे घेतलं होतं वर्ष पुण्याला त्याचं फळ मला मिळालं आहे ग एवढं पंतनगरला वगैरे पाठवलं हो सगळं एवढं सगळ्यांनी सपोर्ट केला तर त्याचं काही चरिचित झालं आहे तर आई बोलली काय झालं काय झालं मग आईला सांगितलं आई आपण शेतीशाळेला जायचो बघ कोरोनामध्ये एवढे ॲग्रिकल्चर असिस्टंट कोरोनामध्ये सुद्धा मला खूप छान वाटतं की करोनामध्ये सुद्धा एवढं शेतीपाड्यांवर त्यांनी येऊन त्यांचं काम पूर्ण केलं तर आजीबरोबर गावाला असल्यामुळे मग आजीबरोबर जायची जरा शेतीशाळेला जाऊया वगैरे तर आजीला सांगितलं आजी अगं शेतीशाळेला जेव्हा आपण जायचो बघ ते कृषी अधिकारी वगैरे यायचे त्यांच्यासारखंच वरचं कृषी अधिकारी मला झाले आईच्या डोळ्यात आनंद अश्रूच आले तेव्हा खूप म्हणजे उर भरून आला माझ्या सासरची आणि माझ्या माहेरच्या गावच्या दोघांच्या म्हणजे गावामधली मी पहिलीच क्लास वन अधिकारी आहे मला सांगायला खूप आनंद वाटतो आणि सरांनी मला इथे बोलण्याची संधी दिली किंवा मग <coughs> इथे नशी म्हणजे मी तर म्हणते की नशीबवाणच आहे मी मला ॲग्री एक एक्सेन्स क्लास यूट्यूबला वगैरे भेटला आणि मी ह्या फॅमिलीला जॉईन झाले नक्कीच भविष्यात पण मी गायडन्स करायला किंवा मग गायडन्स घ्यायला अजून पण मी कंटिन्यू सरांची गायडन्स घेईल किंवा मॅडमांचा पण गायडन्स घेईल आणि या त्यांनी हा प्लॅटफॉर्म मला निर्माण करून दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्व मान्यवरांच्या मान्यवरांकडून पण शिकायला मला खूप मिळालं आणि सर्व भावी होणाऱ्या अधिकाऱ्यांना पण खूप खूप शुभेच्छा आणि आता नवीनच झालेल्या नव अधिकाऱ्यांना पण खूप खूप अभिनंदन आणि एवढे बोलून शब्द संपवते खूप खूप धन्यवाद